तुझी काही चूक नाही, चूक सरकारची आहे जे बायकांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये घेतात. नाही, पोलीस डिपार्टमेंटमध्ये बायकांना घेऊ नये अशा वैयक्तिक मताचा मी आहे. एक मिनिट, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. स्त्रीवर्गाबद्दल मलाही प्रचंड आदर आहे, पण बायकांचं पोलीस डिपार्टमेंटमध्ये काहीही काम नाही. ते तुमचं ते स्त्री दाक्षिण्य, स्त्री पुरुष समानता बाहेर इथे नाही. हा, तू त्या दिवशी किती मोठी चूक केली आहेस याची तुला कल्पना आहे? असायला हवी. एक महिना, सबंध एक महिना मी त्या टोळीच्या मागावर होतो. तो ड्रग्ज डीलर त्या दिवशी तिथे येणार होता हे कळल्यावर मी तिथे फिल्डिंग लावली आणि आपण ऐन वेळेला येऊन सगळ्याचा बट्ट्याबोळ केला. हो ना? काय कारण? कर्तृत्व दाखवायचं होतं. नाही, तुझ्या या कर्तृत्वाबद्दल जर मी आता वरिष्ठांना कल्पना दिली, जर त्यांच्या कानावर घातलं, तर तुला घरी बसावं लागेल ह्याची तुला कल्पना आहे? हो सर. हां, हो सर, कळत आहे, सगळं कळत आहे, पण सॉरी म्हणावं असं वाटत नाही अजून. आय एम सॉरी सर. यू शुड बी. वन मोर थिंग, तुला जर या डिपार्टमेंटमध्ये राहायचं असेल ना, तर इथले नियम आधी शिकायला लागतील. काही महिन्यांचं ट्रेनिंग घेऊन कोणी ऑफिसर होत नसतं. याच्या पुढे मी जे सांगेन ते आणि जेवढं सांगेन तेवढंच करायचं. तुझी हुशारी, तुझी अक्कल, तुझा शहाणपणा हे सगळं तुझ्यापाशी. निघा आता. आय सेड लीव्ह. येस सर. एक मिनिट, भिडेंना पाठवून दे. ओके सर.